राजकीय क्षेत्रातून लोकसभा निवडणुकीचं देशात अजून 3 टप्पे बाकी आहेत, मात्र त्यापूर्वीच भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी आधी RSS ची गरज होती, मात्र आता भाजप स्वतंत्र सक्षम असल्याचं विधान करून खळबळ उडून दिली आहे। त्यामुळे मात्र भाजपवर सारवासारव करण्याची वेळ आली असून विरोधकांनाही आयत कोलीत मिळालंय। पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। भाजप झाला मोठा, संघ झाला छोटा। आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम। भाजपा अध्यक्ष नड्डांचं संघाबाबत मोठं विधान। भाजपची मातृसंघटना अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची ओळख आहे। संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक स्वयंसेवक पुढे भाजपच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात जातात। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा अनेक वर्ष संघाचे प्रचारक म्हणून काम केलंय। त्यांच्यासारख्या अनेक मोठ्या नेत्यांचं मूळ हे संघात आहे, मात्र आता भाजपला संघाची गरज राहिलेली नसल्याचं दिसतंय। कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तसा थेट दावाच केलाय। यामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्यात। नड्डा नेमकं काय म्हणालेत पाहूया। सुरुवातीला आमची क्षमता कमी होती, तेव्हा RSS ची गरज होती। आता आमचा विस्तार झालाय, पूर्वीपेक्षा आम्ही आता अधिक सक्षम आहोत। भाजप आता स्वतः स्वतःला चालवू शकतो। नड्डांच्या या विधानानं विरोधकांना आयतकोलीत मिळालंय। उद्धव ठाकरेंनी तर भाजप संघाला संपवायला निघाल्याचा आरोप केलाय, त्यामुळे भाजपवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे। आम्हाला हे नकली सेना म्हणतात, उद्या RSSला सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल। खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे, त्याला RSSची गरज नाही। म्हणजे आता पुढच्या वर्षीचं 100वं वर्ष, म्हणजे 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात, तसं संघाला 100वं वर्ष धोक्याचं होते की काय, कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील। ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला, त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत। नाही असं नाही आहे, विचार परिवार हा आमचा अत्यंत आत्म्यासारखा आहे आणि विचार परिवाराचं मोठं योगदान आमच्या सर्वांच्या विजयामध्ये आहे। शेवटी विचार परिवाराने आमची भूमिका जी आहे ती एका राष्ट्रहिताकरता आहे, राष्ट्र प्रथम आहे। आणि त्यामुळं तुम्ही त्या ट्विटचा वेगळा अर्थ काढू नका। आमच्या संघटनेनी मागच्या 16 महिन्यापासून प्रचंड काम उभं केलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला निवडणुकीत दिसेल। भाजप ही केडर बेस्ड पार्टी आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची तगडी फळी त्यांच्यासाठी पडद्यामागून काम करत असते आणि निवडणुकीच्या काळात हेच संघटनात्मक जाळं भाजपच्या पाठीशी असतं। असं असताना नड्डांनी अजून 3 टप्प्यांचं मतदान बाकी असताना भाजपला संघाची गरज नसल्याचं वक्तव्य केलंय। यामुळे भाजप आणि संघात सारं काही आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, SAM TV News, मुंबई।